शहापूरमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात झाली वाचाबाची. पोलिसांनी अडवले आंदोलकांना. आंदोलकांनी मुंबई नाशिक महामार्ग बंद करण्या अगोदरच पोलिसांनी त्यांना बॅरिगेट टाकून रोखले, त्यामुळे आंदोलकांनी बॅरिगेट ढकलून देण्याचा केला प्रयत्न. पोलीस आणि आंदोलक यांच्यात झाली शाब्दिक बाचाबाची. शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर DYSP आणि आंदोलक यांच्यात बोलणी सुरू झाली. साहेबांनी आपल्याला आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय, रास्ता रोको आपण करणार आहे, परंतु पोलीस प्रशासन सुद्धा हे सुद्धा आपल्या पाठीशी असं त्यांनी एका शब्दात टाकून दिलेले आहे. ते बोलतायत आपण कुठली आखदाई करायची गरज नाहीये, आपण काँग्रेस आहोत, काँग्रेसची शिस्त आणि आंदोलन सगळ्या तुम्ही बघितलेले. तेव्हा आपल्याला विनंती आहे की नियमित आपल्याला ते सकाळी करता आता सुद्धा करतील. त्यांच्या मनात काही जर शंका असतील, आम्ही आता DYSP साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेबांशी बोलतोय की काय तुमच्या मनात शंका, आम्ही का व्हायलन्स करायला आलोय का? आम्ही इथे एका न्याय मार्गाने आमच्या मागण्या घेऊन आलोय आणि या आधीची आमची आंदोलनं तुम्ही सर्वांनी बघितलेली आहेत, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा कायदा आता घेणार नाहीये. आम्ही आमचे जे प्रश्न आहेत, मग ते इस्पिक लाभचा प्रश्न असू दे, ठेकेदार लाभकीचा असू दे, किंवा आमचे 3-2 प्रस्ताव रखडलेले असू दे, वन कायद्याचे प्रश्न असू दे,